देशात हुकुमशाहीची मुहूर्तमेढ करण्याचा मानस अंगीकारत धर्माधर्मात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने विषाचे बीज पेरले जात आहे. मोहमे राम बगलमे छुरी अशी दुट्टपी भूमिका ठेवणाऱ्या मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर लोटल्या जात आहे. संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्ये जर टिकवायची असतील तर बहुजन नायक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठा, अन्यथा देश खड्ड्यात लोटला जाईल असे सूचक विधान करीत आपल्या परखड शैलीतून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडट्टीवार यांनी नागरिकांना संबोधित केले. ते क्रांतीभूमी चिमूर येथे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते. म्हणे आम्ही काही घालून म्हणे संविधानाला हात लावू देणार नाही. अरे संविधानाला हात लावाल तर तुमचे ह्या माझ्या भीमाचा समूह, माझ्या भीमरायाचा समूह, माझ्या बाबासाहेबांचा विचाराचा सैनिक तुमचे हात तोडल्याशिवाय राहणार नाही, एवढी शक्ती त्यांच्यामध्ये. मी काय हात लावणार? हात नाही लावू शकत. पण आता तुम्ही बदलण्याचं काम सुरू केलंय म्हणून केवळ बाबासाहेबांचे बौद्ध समाज जरी बाबासाहेब संविधान एवढ्यापुरती त्यांना बांधू नका. ओबीसीनो 27% आरक्षण तुम्हाला मिळालं असेल तर बाबासाहेबांची पुण्याई आहे म्हणून पहिलं नमन कोणाला करायचं असेल तर ते बाबासाहेबांना करा. विसरून गेला तुम्ही रे, बाबासाहेब काय बौद्ध होते? तुम्ही त्यांची विडंबना केली, तुम्ही त्या समाजाची प्रताडणा केली, तुम्ही त्यांच्या दरवाजापर्यंत प्रकाश जाऊ दिला नाही, त्यांना सूर्य बघू दिला नाही, म्हणून बाबासाहेबांनी मजबुरीने तो धर्म स्वीकारला. बाबासाहेब तर जन्माने हिंदू होते, जन्माने हिंदू होते. कशाला देश करतोय आम्ही? आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तर पहिल्यांदा, मला नाव आठवतं त्यांचं, मी नाव लिहून ठेवलं होतं, ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ज्यांचं नाव होत सुरुवात धुराजी चामार आणि शिवाजी मान या दोन दलित समाजाच्या लोकांना पहिले अध्यापन मिळण्याची, अध्यापन देण्याची धाडसीचा पाऊल कोणी टाकलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी टाकलं. कारण दलितांना अध्यापनास परवानगी नव्हती, ती दिली कोणी असेल तर ती आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेने दिली. हा इतिहास आहे, केवढा मोठा इतिहास आहे. आणि आम्ही काल परवा गांधी वर्सेस आंबेडकर, आंबेडकर वर्सेस गांधी मानत आलो. मतभेद जरूर होते. बाबासाहेबांचे म्हणणं होतं त्या देशाला स्वातंत्र्य मिळेल, तो गाव कुसा बाहेर राहणारा, अंधारात राहणारा उपेक्षित माणूस ज्याची सावली लोकांना सहन होत नाही, जो चालत असताना मागे झाडू बांधून रस्ता साफ करावा लागत होता, अशा माझ्या समाजाचं काय ज्यांनी कधी सूर्य पाहिला नाही, सूर्याचा प्रकाश पाहिला नाही. इतकं परखडपणे ज्यावेळेस मानत होते त्यावेळेस महात्मा गांधी म्हणायचे स्वातंत्र्य मिळू द्या मग आपण हा प्रश्न सोडवू, हे बाबासाहेबांना मान्य नव्हते. देशाचे मालक आम्ही आणि आमचा मालक हा मोठ्या समाजातला. अरे कधी सुधराल रे बहुजनांनो, कधी कराल बुरंदावाद? तुम्ही गुलाम म्हणून जगणार काय हा आता प्रश्न निर्माण होणार आहे. बाबासाहेबांची जयंती ज्या महामानवाने संविधान देऊन पहिला अधिकार ओबीसीला दिला, पहिला न्याय बाबासाहेबांनी ओबीसीना दिला, आणि आम्ही नालायक बाबासाहेबांच्या विरोधात उभे झालो, आम्हाला भडकवल्या काही जानवेवाल्यांनी, काही जुटीवाल्यांनी आम्हाला भडकवलं आणि आम्ही उभे झालो बहुजनांच्या विरोधात, बाबासाहेबांच्या विरोधात उभे झालो. अरे ज्या बाबासाहेबांनी खर तर त्यांची, त्यांचं नाव आणि त्यांचं कार्यावर, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यावर किती बोलावं तेवढं कमी आहे. कर गुजर गए थे वो मेरे भीम थे, कर गुजर गए थे वो मेरे भीम थे, दुनिया को जगाने वाले मेरे भीम थे. हमने तो इतिहास पढ़ा है यारो, हमने तो इतिहास पढ़ा है यारो, इतिहास बनाने वाले मेरे भीम थे.